भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 2 ऑक्टोबर 1963 ते 13 मार्च 1967 या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले. त्या एकूण 1258 दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदिनी सत्पती या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले. त्या एकूण 1278 दिवस ओडिसाच्या मुख्यमंत्री होत्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रमुख नेत्या शशिकला काकोडकर या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. 12 ऑगस्ट 1973 ते 27 एप्रिल 1979 अशी 6 वर्ष त्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी एकूण 2084 दिवस गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषवले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सईदा अनवरा तैमूर या आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 6 डिसेंबर 1980 ते 30 जून 1981 या काळात आसामचे मुख्यमंत्री पद भूषवले. त्या एकूण 206 दिवस आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. AIDMK पक्षाच्या सदस्य असलेल्या जानकी रामचंद्रन या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 7 जानेवारी 1988 ते 30 जानेवारी 1988 या काळात तमिळनाडूचे मुख्यमंत्री पद सांभाळले. त्या केवळ 23 दिवस तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. AIDMK पक्षाच्या प्रमुख जयललिता यांनी सर्वात तरुण आणि तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून विक्रमी 6 वेळा पदभार सांभाळला आहे. त्यांची पहिली टर्म 24 जून 1991 ते 12 मे 1996 अशी होती, तर 14 मे 2001 ते 21 सप्टेंबर 2001 या काळात त्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत्या. 2 मार्च 2002 ते 12 मे 2006 या काळात तिसऱ्यांदा, तर 16 मे 2011 ते 27 सप्टेंबर 2014 या काळात चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले. 23 मे 2015 ते 21 मे 2016 आणि 23 मे 2016 ते 5 डिसेंबर 2016 या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्यांनी पहिल्यांदा 13 जून 1995 ते 18 ऑक्टोबर 1995 या काळात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले. 21 मार्च 1997 ते 21 सप्टेंबर 1997 या काळात त्या उत्तर प्रदेशच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत्या. तर 3 मे 2002 ते 29 ऑगस्ट 2003 दरम्यान तिसऱ्यांदा आणि 13 मे 2007 ते 15 मार्च 2012 या काळात त्या उत्तर प्रदेशच्या चौथ्यांदा मुख्यमंत्री होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या राजेंद्र कौर भट्टल या पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 21 जानेवारी 1996 ते 12 फेब्रुवारी 1997 या काळात पंजाब राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले. त्या एकूण 388 दिवस पंजाबच्या मुख्यमंत्री होत्या. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांनी 3 वेळा बिहारचे मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. 25 जुलै 1997 ते 11 फेब्रुवारी 1999 या काळात पहिल्यांदा, 9 मार्च 1999 ते 2 मार्च 2000 या काळात दुसऱ्यांदा, तर 11 मार्च 2000 ते 6 मार्च 2005 या काळात त्या तिसऱ्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी अल्पकाळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवले होते. 12 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 या काळात त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्या एकूण 52 दिवस मुख्यमंत्री पदावर होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित या दिल्लीच्या सलग 3 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची पहिली टर्म 3 डिसेंबर 1998 ते 1 डिसेंबर 2003 अशी होती, तर दुसरी टर्म 2 डिसेंबर 2003 ते 29 नोव्हेंबर 2008 अशी होती आणि 30 नोव्हेंबर 2008 ते 28 डिसेंबर 2013 या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा जबाबदारी सांभाळली होती.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती या मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री राहिले आहेत। 8 डिसेंबर 2003 ते 23 ऑगस्ट 2004 या काळात त्या मुख्यमंत्री होत्या। त्या एकूण 259 दिवस मुख्यमंत्री पदावर होत्या। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे या राजस्थान राज्याच्या 2 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत। 8 डिसेंबर 2003 ते 13 डिसेंबर 2008 या काळात पहिल्यांदा, तर 13 डिसेंबर 2013 ते 17 डिसेंबर 2018 या काळात त्यांनी राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा जबाबदारी सांभाळली होती। तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या या पदावर 3रा विराजमान आहेत। त्यांचा पहिला कार्यकाळ 20 मे 2011 ते 25 मे 2016 असा होता, तर दुसरा कार्यकाळ हा 26 मे 2016 ते 4 मे 2021 असा होता आणि 5 मे 2021 पासून त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी 3रा सांभाळली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत। नरेंद्र मोदी केंद्रात गेल्यानंतर 22 मे 2014 ते 7 ऑगस्ट 2016 या काळात त्यांनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली। त्या एकूण 808 दिवस मुख्यमंत्री पदावर होत्या। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुक्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांची कन्या व PDP पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। त्या 4 एप्रिल 2016 ते 20 जून 2018 या काळात मुख्यमंत्री पदावर होत्या। त्यांचा एकूण कार्यकाळ 807 दिवसांचा होता।